मित्रांनो, आता आपण 7.71 फळ्यावर कसं लिहितात आणि त्याचं विस्तारित रूप कसं लिहितात हे आपण समजावून घेतो. आता बघा, आता मी तुम्हाला सांगतोय 7.71 कसं लिहितात. तर बघा, आता आपण वाचन सुद्धा करून घेऊया. आता हा काय सात दशक आणि हा एक एकक. सात दशक एक एकक काय झालं? 71. व्हेरी गुड. सात दशक एक एकक 71. आता सात दशक दोन एकक 72. व्हेरी गुड. आता सात दशक आणि तीन एकक 72. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला वाचनाचा सराव येतोय. आता आता सात दशक आणि चार एकक 74. आता सात दशक आणि हा पाच एकक किती झाले? आणि सात दशक आणि सहा एकक किती झाले? 76. व्हेरी गुड. सात दशक आणि हा सात एकक किती झाले? 77. सात दशक आणि हा आठ एकक किती झाले? 77. व्हेरी गुड. आणि सात दशक आणि नऊ एकक किती झाले? 89. आता सात दशक राहील का? नाही. आता होईल आठ दशक आणि शून्य एक किती झाले? 80. व्हेरी गुड. आलं ना? एक एक 71 72 73 74 आपण शिकलो, बरोबर आहे ना? काय आता वाचन करून घेऊया. आता मला सांगा बरं, काय दिसतोय तुम्हाला? 71. व्हेरी गुड. एकोणऐंशी आणि हा झाला आठ दशक शून्य एकक. व्हेरी गुड. तुम्हाला छान म्हणता येतं. अजून बरं आपण म्हणून घेऊया. चला बरं, एकाहत्तर तुम्हाला आता 71 ते 80 म्हणता यायला लागलं, लिहिता पण यायला लागलं आणि वाचता सुद्धा यायला लागलं. फक्त आता विसरू नका, सात दशक एक एकक म्हणजे किती झाले? 71. सात दशक दोन एक 72. याचा व्यवस्थित सराव करा आणि समजलं नाही तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि पुन्हा पुन्हा सराव करून घ्या.